या व्हिडिओमध्ये आपण शिकूया नमुना कसा ओळखावा आणि त्याचा विस्तार कसा करावा चल म्हणजे काय आणि ते कसे वापरले जातात आपल्या जीवनात सगळीकडे आपण वेगवेगळे नमुने वापरतो जसे पानांचा नमुना विटांचा नमुना फरशीचा नमुना भाऊमितिक आकृत्यांचा नमुना तारकांचा नमुना आणि असे कितीतरी अधिक प्रत्येक नमुना हा काही नियमांवर आधारित असतो तर चला या आगपेटींच्या काड्यांचे काही नमुने बनवूया आपण इथे त्रिकोणाचे नमुने तयार करूया प्रथम आपण आगकाडीचा एक त्रिकोण बनवूया यासाठी तीन आगकाड्या लागतील तीन आता जर आपल्याला दोन त्रिकोण बनवायचे असतील तर किती आग काढ्या लागतील दोन त्रिकोणांसाठी सहा आग काढ्या लागतील अशाच प्रकारे तीन त्रिकोण बनवण्यासाठी नऊ आग काढ्या लागतील चार त्रिकोण बनवण्यासाठी बारा आणि पाच त्रिकोणांसाठी पंधरा आग काढ्या तक लागतील तक्त्यामध्ये लिहिलेल्या त्रिकोणाच्या संख्येकडे आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या आगकाड्यांच्या संख्येकडे बघा तुम्ही यांच्यामधला संबंध सांगू शकता का लक्षपूर्वक बघितले असता तुम्हाला असे लक्षात येईल की आगकाड्यांची संख्या त्रिकोणाच्या तिप्पट आहे हे समजल्यानंतर त्रिकोणाच्या नमुन्यासाठी असा नियम देऊ शकतो आगकाड्यांची संख्या बरोबर तीन गुणिले त्रिकोणाची संख्या इथे त्रिकोणांची संख्या एक दोन तीन किंवा एखादी नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर असू शकते याचा अर्थ असा की त्रिकोणाच्या संख्येची किंमत निश्चित नाहीये ती बदलू शकते म्हणजेच तिच्यात फेरबदल होऊ शकतो ज्या संख्येची किंमत निश्चित किंवा स्थिर नसते त्याला चल म्हणजे व्हेरिएबल असे म्हणतात आपल्या सोयीसाठी आपण अशा संख्येच्या जागी इंग्रजी भाषेची ए बी सी ही अक्षरे वापरू शकतो उदाहरणार्थ इथे त्रिकोणाच्या संख्येच्या ऐवजी आपण एक्स हे अक्षर वापरूया त्रिकोणाच्या संख्येप्रमाणेच चल एक्सची किंमत सुद्धा एक दोन तीन किंवा कोणतीही नैसर्गिक संख्या असू शकते अशा प्रकारे या नमुन्यातील एक्स त्रिकोणांसाठी लागणाऱ्या आकाड्यांची संख्या असेल तीन गुणिले एक्स थोडक्यात तीन एक्स असे लिहिले आहे एक्स हे चल वापरून आपण त्रिकोणाच्या नमुन्यासाठी सामान्य नियम लिहिला आहे आता अज्ञात संख्येसाठी म्हणजेच अननोन क्वांटिटीसाठी चलाचा उपयोग कसा करतात ते समजून घेऊया मधुला तिच्या वाढदिवशी तिच्या वर्गात चॉकलेट्स वाटायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला तिला दोन चॉकलेट्स द्यायचे आहेत जर विद्यार्थ्यांची संख्या चल एक्सने दर्शवली तर लागणाऱ्या चॉकलेट्सची संख्या किती असेल मधुकडे विद्यार्थ्यांच्या दुप्पट चॉकलेट्स असले पाहिजेत त्याचा अर्थ जर विद्यार्थ्यांची संख्या एक्स असेल तर लागणाऱ्या चॉकलेट्सची संख्या असेल दोन एक्स आता आपण समजून घेऊया गणितासंबंधीचे नियम आणि सूत्रे सामान्यपणे व्यक्त करण्यासाठी चलांची आपल्याला कशी मदत होते चौकोनाची परिमिती म्हणजे पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर चौकोनाची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व भुजांच्या लांबीची बेरीज जर आपण चल एल त्या बाजूची लांबी आणि चल पी हे परिमितीसाठी वापरत असलो तर चौकोनाची परिमिती अशी व्यक्त करू शकतो पी बरोबर चार गुणिले एल किंवा चार एल अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल की चल म्हणजे काय आणि नियम आणि सूत्रे यांना सामान्य बनवण्यासाठी चलांचा उपयोग कसा केला जातो पुढील व्हिडिओमध्ये आपण चलांशी संबंधित काही उदाहरणे बघूया आणि चलांचा आणखी अभ्यास करूया धन्यवाद